मुसळधार पावसाने हेरवाडमध्ये घर कोसळलं, थोडक्यात जीवितहानी टळली. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हेरवाड येथील जितेंद्र सादरे यांचे राहते घर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. घरात सादरे यांच्या पत्नी दोन मुले असताना घर कोसळल्याची घटना घडली. या तिघांनी प्रसंगावधान राखून घरातून धावत बाहेर आल्याने मोठा धोका टळला. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून सादरे कुटुंबियाला मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी घराची पाहणी करून संबंधित सादरे कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देणार असल्याचं सांगितलं. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर माळबाग परिसरात सादरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. गेल्या 4 दिवसापासून हेरवाडमध्ये अति मुसळधार पाऊस सुरू असल्यानं घरामध्ये सादरे यांच्या पत्नी जेवण बनवत होत्या तर मुले अभ्यास करत होती. अचानकच घराचं छप्पर कोसळलं. यावेळी या तिघांनी प्रसंगावधान राखून घरातून लगोलग बाहेर पडल्यानं मोठा धोका टळला. दरम्यान घर कोसळल्यानं घरातील सर्व प्रापंचिक साहित्याचं, मुलांचे सर्व दप्तर, अनेक वस्तू खराब झाले असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. भर पावसात सादरे कुटुंबियांचा निवारा नसल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान प्रशासनानं तातडीनं या घटनेचा पंचनामा करून संबंधित सादरे कुटुंबाला मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, गुरुंदवाड. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.